महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती न करण्याच्या शिवसेनेच्या निर्णयामुळे सरकार अस्थिर बनले आहे अशा स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही ती ना सत्तेत राहिली तर शिवसेना सत्तेसाठी काहीही करते असा संदेश जाईल असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले यावेळी शरद पवार यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची संभावना मूर्ख माणूस अशी करत संजय निरुपम यांचे सार्वजनिक जीवनात काय योगदान आहे असा सवालही उपस्थित केला राष्ट्रवादी आणि भाजपची छुपी युती आहे या निरुपम यांच्या विधानावरही पवार यांनी संताप व्यक्त केला शनिवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सध्या भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले राज्यात मध्यवधी नि निवडणुका झाल्यास तर त्या समविचारी पक्षांसोबत लढवण्यात येतील असेही पवारांनी स्पष्ट केले राष्ट्रपती पदासाठी माझ्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही त्यामुळे मी या पदाबाबत फारसा आशावादी नाही असे सांगत पवारांनी आपल्या मर्यादाही स्पष्ट केल्या तसेच यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली नरेंद्र मोदी हे भारताला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करतात मात्र स्वातंत्र्य लढ्यापासून ते देशाच्या उभारणीपर्यंत सर्व ठिकाणी काँग्रेसचे योगदान आहे त्यामुळे मुक्त भारत करण्याची भाषा यशस्वी होणार नाही असे पवार यांनी सांगितले